एकनाथ शिंदे यांची त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यामध्ये कोंडी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नवी खिळी केली आहे। ज्या आनंद दिघे यांचं नाव एकनाथ शिंदे कायम घेतात त्या आनंद दिघे यांच्या सख्या पुतण्याची म्हणजेच केदार दिघे यांची शिवसेनेच्या ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ठाकरे गटाच्या बाजूने एक प्रसिद्धी पत्रक काढून ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दिघे यांच्याशिवाय अनिता बिरजे यांची शिवसेना उपनेतेपदी तर प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी नरेश मस्के यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली होती। शिंदेंच्या या खेळीला प्रत्युत्तर म्हणून ठाकरेंकडून केदार दिघे यांची नियुक्ती केल्याचं कळतंय। सध्या ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष पक्षीय आणि विधिमंडळ अशा दुहेरी पातळीवर सुरू आहे। या संघर्षात पक्ष संघटनेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होतोय। दुसरीकडे संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलंय। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केदार दिघे यांची नियुक्ती करून ठाकरेंनी नवी खेळी खेळली आहे।